नमस्कार तनुजा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रताळ्याचे गोड काप. तर त्यासाठी रताळे धुवून घेतलेत स्वच्छ आणि त्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आहे. आणि साल काढल्यानंतर सुद्धा परत एकदा धुवून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या बारीक चकल्या करून घ्यायचे आहेत, पातळ अशा. आणि एका कढईमध्ये 3 चमचे तूप गरम करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर ज्या रताळ्याचे पातळ चकल्या केलेल्या आहेत तर त्या त्याच्यामध्ये ॲड करून त्या चांगल्या परतून घेणार आहे मी. पूर्ण चकल्यांना तुपामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकत्र करून घ्यायचं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून परत एकदा मीठ सगळ्या चकल्यांना लागावं इतपत ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर परतून घेतल्यानंतर त्यावर झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिट वाफवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिट झाले हे छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. एक काही ज्या चकता आहेत तर त्याचा रंग बदलला आहे, तर काही आहेत त्यांचा रंग अजूनही पांढरा असा दिसतो आहे, तर अजून थोडंसं वाफवून घेतलं पाहिजे. तर हे मी परतून घेते चांगलं परत एकदा. आता वाफून झालेलं आहे तर त्यामध्ये 4 चमचे साधारणतः साखर टाकून साखर चांगली मिक्स होईपर्यंत हे परत एकदा परतून घ्यायचं आहे. तर साखर परतून झाली आहे. त्यानंतर साधारणतः 3 चमचे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते टाकून मी ते परत एकदा छान मिक्स करून घेतलं आहे. हा जो खोबऱ्याचा किस आहे तो टाकल्यानंतर त्याची टेस्ट अतिशय छान लागते. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकला तरी चालेल. तर हा खूप छान लागतो म्हणून मी साधारणतः 2 ते 3 चमचे ॲड केलं आहे. आणि त्यानंतर अगदी सर्व एकत्र होईपर्यंत ते परतून घेणार आहे. तर हे चांगलं परतून झालं की आपण डिशमध्ये सर्व करणार आहोत. तर छान असे गोड रताळ्याचे काप तयार आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. थँक्यू.